वाड यांनी प्रभू श्रीराम यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केलंय. प्रभू श्रीराम हे शाकाहारी नसून मांसाहारी होते असं आव्हाड म्हणाले. जंगलामध्ये राहून कुणी शाकाहारी राहील का असंही ते म्हणाले. दरम्यान आव्हाडांच्या या विधानावरून मोठा वाद पेटलाय. राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम, शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमचा, आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आज आम्ही मटण खातो. हा रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार ते शाकाहारी शोधायला. या देशामधले 80% माणसं जे मांसाहारी आहेत ते राम भक्त आहेत. आणि त्या काळामध्ये तुम्ही जर अँथ्रोपॉलॉजी वाचली तर मांसाहारीच माणूस जिवंत होते. तर जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात शिर्डीमध्ये पहिली तक्रार दाखल करण्यात आलेली असून आव्हाडांवर धार्मिक भावना दुखावल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. व्हीप आणि बजरंग दल कार्यकर्त्यांनी ही मागणी केलेली आहे. आव्हाडांविरोधात आता शिर्डीमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू आहे. शरद पवारांसह सगळीच नेते मंडळी या ठिकाणी आता उपस्थित आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला घेऊन शिर्डीमध्ये कशा प्रतिक्रिया उमटत आहेत यावर सुद्धा आपलं बारीक लक्ष असणार आहे. 95 अंतर्गत यावर आपण कारवाई करावी व त्याला तातडीने अटक करून त्याच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीने आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनला मागणी केलेली आहे. तर प्रभू श्रीराम हे वनवासात असताना मांसाहार करत होते असं वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाड